अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतभर डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांचं जे काही गडचिरोलीमध्ये काम चालू आहे किंवा त्यांच्याविषयी मी अधिक बोलण्यासारखं आहे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आणि त्यांचे दोन नंबरचे चिरंजीव अमृत बंग, तर यांनी एक निर्माण नावाची एक अशी चळवळ ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. जवळजवळ 400 वरती अशा तरुणांचं एक नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रभर उभं केलेलं आहे. आणि आपण साधारण पाहतो आहोत की एका बाजूने आपण असं म्हणतो आहोत की बाबा ज्याला आपण परिवर्तनवादी चळवळी असतील म्हणा किंवा तरुणांसाठी काहीतरी चळवळी असतील की ज्या त्यांना संपूर्ण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा सामाजिक समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना उद्या नेमकं काय करायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना जसं आमच्या काळामध्ये आम्ही म्हणत होतो की रस्त्यावरती चळवळ होती, आम्हाला एक विचार होता, आम्हाला काहीतरी नवीन मिळत होतं आणि त्याच्यामधनं मग लेखक घडत होते, कवी घडत होते, अनेक माणसं घडत होती त्याच्यामधनं. परंतु आता आपल्याला त्या पद्धतीने एक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात दिसत नाही. खरं तर महाराष्ट्राची ती फार मोठी परंपरा आहे, प्रबोधनाची परंपरा आहे, पण तरी सुद्धा अगदीच काही आपण खजील व्हायचं कारण नाही आहे. कारण अमृत बंग यांच्या माध्यमातून एक निर्माण नावाची तरुणांसाठीची म्हणून एक चळवळ निश्चितपणानं चालू आहे आणि आज ते साताऱ्यामध्ये आलेले अशा कारणामुळे आपण त्यांच्याशी चर्चा इथं घडवून आणतो आहोत. तेव्हा अमृत, तुझं SBN चॅनलच्या वतीनं, सातारकरांच्या वतीनं आणि अख्ख्या उभ्या महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या स्टुडिओवर हार्दिक स्वागत. फार फार धन्यवाद. तर एकूणच म्हणजे अमृत बंग हे कम्प्युटर इंजिनियर आहेत आणि त्याबरोबरीनं जो काही सामाजिक चळवळीचा वारसा आहे तो त्यांना घरातनंच मिळालेला आहे निश्चितपणानं. परंतु केवळ त्याच म्हणजे वडिलांच्या कामाला, आईच्या कामाला मदत करत असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र ठसा निर्माण केलेला आहे किंवा करू पाहतायत ते विशेष करून. आणि साहजिकच जे तरुण आहेत त्यांना असं वाटतं की तरुणांविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ही खरंच गरज आहे निश्चितपणानं. नाही तर सगळेच करिअरच्या मागं लागलेले आहेत, सगळेच काहीतरी आता आपण बाहेर पडलो आपण की काहीतरी लाख रुपयाची 50,000 नोकरी करायची आहे, म्हणजे अशा काही ज्याला आपण म्हणतो ना की काही जागतिकीकरणानं काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत पण काही गोष्टी वाईट पण दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा जी काही आपली परंपरा आहे किंवा जी काही महाराष्ट्राची एक पूर्वगामी परंपरा राहिलेली आहे तेव्हा त्या परंपरेच्या नुसार अमृत तू आज काम करतोयस. तर नेमकं निर्माण चळवळीबद्दल मी थोडंसं बोललो पण आपल्या दर्शकांसाठी की निर्माण म्हणजे नेमकं काय. बरं, जून 2006 साली डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांनी गडचिरोलीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या त्यांच्या सर्च या ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने निर्माण हा युवा निर्मितीचा उपक्रम सुरू केला आणि समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांना जे शिंगावर घेऊ इच्छितात अशा तरुणांना आयडेंटिफाय करणं, नर्चर करणं आणि ऑर्गनाईज करणं हा खरतर निर्माणचा मुख्य उद्देश आहे. पण याची नेमकेपणानं आज गरज का वाटते आहे, म्हणजे किंवा असं ना कुठली गोष्ट जर व्हायची असेल किंवा आपल्याला करायची असेल तर एक गरज निर्माण व्हावी लागते, तर अशी काय घटना आहे की ज्याच्यामुळे निर्माण ही चळवळ सुरू करावी असं वाटलं. फार छान प्रश्न आहे आणि थोडा इतिहासाचा संदर्भ घेतला तर मला असं वाटतं की आमच्या सगळ्याच तरुण पिढीचा आज महाभारतातला अभिमन्यू झालाय आणि करिअरच्या चक्रव्यूहात तो शिरतो तर खरा, पण या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं याची कला मात्र त्याला अवगत नाही. बरोबर. आणि बहुतांश वेळेला या चक्रव्यूहात त्याचा अंतिमतः बळी जातो. मला स्वतःला काय करायचंय किंवा कुठल्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होणार आहे याबद्दलचा फारच कमी विचार किंवा फार कमी ऑप्शन्स आमच्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना अवेलेबल आहेत आणि म्हणून आजूबाजूला जे काही कन्झ्युमरिस्टिक जग आहे त्याच्या दावणीला हे सरसकट बांधले जातात. तर तरुणांच्या स्वातंत्र्याचा आणि तरुणांच्या सार्थकतेचा शोध घेणं हे निर्माणाला फार महत्वाचं वाटतं आणि आर्थिक सुबत्ता महाराष्ट्रामध्ये हळूहळू वाढत जात असल्याने आपल्या जगण्याच्या आयोजनाचे प्रश्न आता फारसे महत्वाचे राहिले नाही आहेत, पण जगण्याच्या प्रयोजनाचे प्रश्न मात्र त्यामुळे फार महत्वाचे होत आहेत. तर एका साईडला हे असे तरुण आहेत की जे शोधू इच्छितात की त्यांच्या आयुष्याला जास्ती महत्व, जास्ती अर्थ कशातनं प्राप्त होईल, म्हणजे म्हणूनच आपण असं म्हणतो की युथ फॉर पर्पजफुल लाईफ. एक्झॅक्टली. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला असं दिसतं की आज आपल्या आजूबाजूला समाजामध्ये अगदी भीषण समस्या आहेत. बरोबर. भीषण हा सोडून दुसरा शब्द नाही, इतके ते तीव्र आहेत आणि कंपनीच्या मार्फत किंवा शासनाच्या मार्फत आर्थिक प्रगती जरी थोडीफार प्रमाणात होत असली तरी 75% लोकांपर्यंत ती पोहोचत नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा जो लेटेस्ट डेटा आहे त्याच्यानुसार आज महाराष्ट्रातली 46% मुलं ही कुपोषित आहेत आणि शिक्षणाच्या बद्दल, आरोग्याच्या बद्दल, पर्यावरणाच्या बद्दल अशा भीषण समस्या आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. तर या समस्या सोडवू इच्छिणारी आणि सोडवू शकणारी फक्त इच्छा महत्वाची नाही तर सोबत तशी कुवत देखील लागते, तसं कौशल्य देखील लागतं, तर अशी युवा पिढी, असं युवा नेतृत्व कसं तयार होईल म्हणून युवांना त्यांच्या जीवनाचा अर्थ सापडावा आणि त्या योगे समाजातल्या समस्या देखील सुटाव्यात असं दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न म्हणजे खरतर निर्माण आहे.